आज आपण खानदेशी पद्धतीची वरणबट्टी कशी करायची ते बघणार आहोत. ही बट्टी एकदम झटपट बनते आणि चवीला तर अप्रतिम लागते. जर कधी अचानक घरी पाहुणे आले त्यावेळी सुद्धा आपण हा मेनू करू शकतो. चला तर मग वरणबट्टी कशी करायची ते बघूयात. आत्तापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सर्वात प्रथम आपल्याला एक मोठी परात घेऊन त्यामध्ये 3 कप गव्हाचं पीठ घालायचंय. त्यानंतर यामध्ये घालायचंय 1/2 बाऊल रवा. त्यानंतर यामध्ये घालूया 2 चमचा जिरे, 2 चमचे ओवा, 2 चमचे तेल, 1/2 चमचा मीठ, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा इनो. जर इनो नसेल तर तुम्ही या ठिकाणी खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता. आता आपण हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसे आपण कणिक मळतो तसं याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी गोळा बनवून तयार झालेला आहे. आता यावर थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा हे व्यवस्थित मळून घेऊ. आता आपल्याला याचे एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. या ठिकाणी गोळे सुद्धा बनवून तयार झालेले आहेत. आता आपण हे वाफवून घेणार आहोत. वाफवण्यासाठी मी या ठिकाणी इडली पात्र घेतलंय. याला तेल लावून नंतर हे गोळे यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. मी या ठिकाणी इडली पात्र गॅसवर ठेवून पाणी उकळत ठेवलं आहे. त्यात लिंबू घातलंय जेणेकरून इडली पात्र काळं होणार नाही. आता आपण जे गोळे ठेवलेलं इडली पात्र आहे ते यामध्ये ठेवणार आहोत. नंतर यावर थोडंसं ब्रशने तेल लावून घेणार आहोत. नंतर यावर आपण अशा पद्धतीने अजून एक गोळा ठेवणार आहोत आणि नंतर पुन्हा दुसऱ्या इडली पात्रामध्ये आपण जे गोळे बनवून ठेवले आहेत ते ठेवून यावर झाकण लावून हे वाफवून घेणार आहोत. जवळपास हे वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. जोपर्यंत ह्या बट्ट्या वाफत आहेत तोपर्यंत आपण यासाठी लागणारं वरण म्हणजे डाळ बनवून घेऊ. डाळ बनवण्यासाठी मी या ठिकाणी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे. तेल गरम झालं की यामध्ये घालूया 1/2 चमचा मोहरी. मोहरी तडतडली की यामध्ये घालूया 1/2 चमचा जिरे. जिरेसुद्धा छानसे फुलले की यामध्ये घालूया 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 लाल सुक्या मिरच्या, 2 तमालपत्र, 1/2 चमचा मेथ्या आणि 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. आता आपण हे सर्व मिक्स करून थोडा वेळ परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 5 लसणाच्या पाकळ्या ज्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण थोडासा लालसर झाला की 1 बारीक चिरून घेतलेला कांदा घालून तो कांदा सुद्धा थोडासा लालसर आणि मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. या ठिकाणी कांदा सुद्धा तेलामध्ये छानसा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो सुद्धा मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की यामध्ये घालायचंय चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर घालूया 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा सांबार मसाला. हा सांबार मसाला मी घरी बनवलेला आहे. जर तुम्हाला सांबार मसाला कसा बनवायचा ते हवं असेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ती रेसिपी बघू शकता. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आहे. मी या ठिकाणी 1 वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालतीये. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. आता आपल्याला यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. या ठिकाणी तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. पण नॉर्मली बट्टीसोबतची जी डाळ असते ती थोडीशी पातळसर असते जेणेकरून आपल्याला बट्टी यामध्ये कुस्करून खाता येतील. त्यानंतर यामध्ये घालूया 2 आमसुलाचे काप आणि अगदी थोडासा गूळ. आता यामध्ये घालूया 1/2 चमचा मीठ आणि 1 चमचा गरम मसाला.
आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी यामध्ये घालणार आहोत थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी छानशी उकळी आणून घेणार आहोत. या ठिकाणी याला उकळी आलेली आहे आणि आपली मस्त गरमागरम वाफळती बट्टीसोबतची डाळ तयार झालेली आहे. आपण ज्या बट्टी वाफवण्यासाठी ठेवल्या होत्या त्या ठेवूनसुद्धा 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करून बघू की बट्टी व्यवस्थित वाफल्या गेल्या आहेत की नाही. तर या ठिकाणी आपण जर बट्टींना हात लावला तर ते हाताला चिटकत नाही आहेत. तर या ठिकाणी आपल्याला समजायचं की आपल्या बट्टी ह्या व्यवस्थित वाफल्या गेलेल्या आहेत. आता आपण ह्या सर्व बट्टी प्लेटमध्ये काढून घेऊयात. नंतर आपण एक प्लेट घेऊन या बट्टी अशा पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी सर्व बट्टी आपल्या कट करून सुद्धा झालेल्या आहेत. आता आपण ह्या सर्व बट्टी तळून घेणार आहोत. तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल आधीच तापत ठेवलेलं आहे. आता आपण एक एक करून ही बट्टी तेलामध्ये सोडणार आहोत. तळताना आपल्याला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. आपल्याला ह्या बट्टी थोड्याशा लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी बट्टी लालसर झालेली आहे. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि या ठिकाणी मस्त कुरकुरीत अशा बट्टी तयार झालेल्या आहेत आणि यासोबत लागणारी डाळ म्हणजे वरणसुद्धा तर आपलं तयारच आहे. खानदेशमध्ये हमखास आणि नेहमी केला जाणारा पदार्थ म्हणजे वरणबट्टी आज आपण केलेला आहे. ही वरणबट्टी खूप छान आणि टेस्टी लागते. तर तुम्ही ही वरणबट्टी नक्की ट्राय करून बघा.